आणि या कॅन्सरचा पुन्हा प्रादुर्भाव झाला नाही आणि ही रुग्ण देखील आता अत्यंत कुशल अवस्थेमध्ये आहे आणि आयुष संजीवन चिकित्सा त्यांनी 2 वर्ष घेतली, त्याच्यानंतर आपण त्यांची औषधही आता काही चालू नाही आहेत आणि तरी सुद्धा त्या चांगल्या आहेत. म्हणजे ही महत्वाची गोष्ट आहे की संपूर्ण बरा झालेला कॅन्सर असं म्हणावं लागेल की आता कुठली औषधं सुरू नसताना सुद्धा आता काहीही त्रास त्यांना नाहीये, ही महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला लक्ष्मण अमरावतीवरून काही प्रश्न विचारतायत, बोला. आपण प्रश्न विचार आपला. हा लक्ष्मण बोला पटकन. हॅलो. हा नमस्कार. मला घेताना त्रास होते, घशा अन्न नलिकेत त्रास होते. बरोबर. घास घेताना अमरावतीहून बोलतो. हो लक्ष्मण राणे. हा आपण काही तपास केलेले आहेत का तिकडे? हा केले. हा ते फोटो वगैरे काढले. हा पण मी कोणतंच औषध नाही घेतलं अजून. ठीक आहे, जरूर आपण फोन ठेवून होतं, कारण त्यांचं कॅन्सरचं निदान झालेलं आहे पण त्यांनी अजून कुठली ट्रीटमेंट घेतलेली नाही. तर आयुष संजीवन चिकित्सा ते घेऊ शकतील का असा त्यांचा प्रश्न आहे. जरूर आयुष संजीवन चिकित्सा तुम्ही घेऊ शकता. तुमचं निदान झालं की नाही हे मला बरोबर कळलं नाही. आधी जेव्हा त्यांनी प्रश्न केला होता सुरुवातीला फोन करताना तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की निदान झालंय. तर तुम्ही जरूर आयुष संजीवन चिकित्सा करून घ्या, तुम्हाला निश्चित ह्याचा लाभ होऊ शकेल. येस, महत्वाचं आहे. ह्याच अनुषंगाने आपण एक पुरुषांच्या ह्याच्यामध्ये असणारे जे कॅन्सर्स आहेत त्याच्याविषयी बोलूया. वेगवेगळे आपण केसेस घेतोय. युरोजेनायटल कॅन्सर आहे ज्याच्यामध्ये पेनिस कॅन्सर होऊ शकतो किंवा प्रोस्टेटचा कॅन्सर खूप कॉमनली आढळतो पुरुषांमध्ये सुद्धा, पण आपण एक केस घेतली त्याच्यात पेनिसच्या कॅन्सरची केस घेतलेली आहे मला वाटतं. तर सर काय सांगतील त्याविषयी आपल्याला? आपण ही बघूया, स्लाइड आपण बघूया. हा जो रुग्ण आहे आपण लॅपटॉपवरती बघू शकतो की हा रुग्ण 78 वर्ष वय होतं आणि त्याला 10 वर्षापासून डायबिटीस होता आणि त्याला 2005 मध्ये युरोजेनायटल कॅन्सर म्हणजे शिश्नाचा कॅन्सर झाला होता आणि तेव्हा त्याचं ऑपरेशन केलं, तो ट्युमर काढून टाकला आणि त्याच्यानंतर 2 वर्षानंतर 2007 मध्ये त्याला पुन्हा जांघेंच्या ठिकाणी पुन्हा गाठी झाल्या आणि तो कॅन्सर पुन्हा निर्माण झाला, पुन्हा रिकर झाला. तर रिकर झाल्यानंतर ह्या पुन्हा ते सर्जरीकडे गेले आणि तो ज्या काही गाठी ज्या काढू शकत होते त्या गाठी जांघेमधल्या त्यांनी काढल्या, पण 3 आठवडे झाले तरी पण ती जखम काही भरून येत नव्हती. रिसुचरिंग केलं त्यांनी तरी सुद्धा जखम भरून येत नव्हती. त्यावेळी हा रुग्ण आपल्याकडे आला आणि त्यावेळी त्यांना आम्ही बघितलं आणि आयुष संजीवन चिकित्सा घेण्याचा सल्ला दिला. तर त्यानंतर जेव्हा त्यांना आयुष संजीवन चिकित्सा दिली, आपण या लॅपटॉपवर इथे बघू शकतो की या रुग्णाची चिकित्सा आपण सुरू केली. 3 आठवड्यानंतर जेव्हा सर्जिकल वुंड त्याची बरी होत नव्हती तेव्हा तो आपल्याकडे आला होता आणि आपल्याला असं आढळतं की ते जेव्हा त्या ज्या गाठी आहेत त्या तपास केल्या तेव्हा तो कॅन्सर पुन्हा झालेला आहे असं त्याच्यामध्ये त्यांना दिसून आलं आणि पेशंटचे जे रिलेटिव्ह होते ते फारच उत्सुक होते आणि त्यांनी म्हणून ते आयुष संजीवन चिकित्सेकडे वळले. जेव्हा आपण त्याला बघितलं तेव्हा ती वुंड तर खराब होतीच, इन्फेक्टेड वुंड होती आणि त्याबरोबरच या रुग्णाला माहिती देखील नव्हतं की त्याच्या गुदद्वाराच्या बाजूला देखील एक मोठी गाठ होती जी त्यांना लक्षात सुद्धा आली नव्हती. तर ह्यावेळी आपण आयुष संजीवन चिकित्सा त्यांना सुरू केली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे केवळ 15 दिवसांमध्ये ही वुंड पूर्णपणे भरून आली. आयुष संजीवन चिकित्सा सुरू केल्यानंतर जे आम्ही पहिल्यापासून सांगत आलोय की 30 आपण बस्ती करतो, चिकित्सा सुरू केल्यानंतर केवळ 15 दिवसांमध्ये त्याची जखम आहे ती भरून आली आणि जे लिजन्स होते जे त्यांनी बघितले सुद्धा नव्हते, त्यांना माहिती सुद्धा नव्हतं की या प्रकारचं गुदद्वाराच्या जवळ एक गाठ आहे, ती गाठ सुद्धा जवळजवळ 25 दिवसांमध्ये ती गाठ पूर्णपणे नाहीशी झाली आणि आजपर्यंत मला सांगण्याचा आनंद होत आहे की आता जवळजवळ 3 वर्ष झाली ह्या रुग्णाला पुन्हा या व्याधीचा प्रादुर्भाव झाला नाही. येस, अशा वेगवेगळ्या केसेस आपण बघितल्या ज्याच्यामध्ये कॅन्सर पूर्ण बरा झाल्याची घटना आहे आयुष संजीवन चिकित्सेद्वारे. खरोखर मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे कौतुकास्पद असं काम केलेलं आहे डॉक्टर प्रशांत सावत. आपण ही खरोखर एक वरदान अशी गोष्ट आहे कॅन्सरच्या सर्वच रुग्णांसाठी, मला आवर्जून सांगावं लागेल या ठिकाणी. सर, कॅन्सर हा एक दुर्धर आजार आहेच की जो आपण बरा करता आयुष संजीवन चिकित्सेद्वारे, इतरही काही आजार आहेत का ज्याच्यामध्ये आयुष संजीवन चिकित्सा, म्हणजे पर्टिक्युलरली आपण म्हणूया की ज्या क्रिटिकल डिसऑर्डर्स आहेत त्यांच्याविषयी किंवा टर्मिनल डिसऑर्डर्स आहेत, टर्मिनली इल असणारे जे पेशंट आहेत त्यांच्याविषयी आपण काय करता?
डॉक्टर आपला प्रश्न फारच चांगला आहे. कॅन्सर बरोबर इतर जे असाध्य समजले जाणारे किंवा दुर्धर असे व्याधी आहेत, या व्याधींवरती देखील आम्ही आयुष संजीवन चिकित्सेचा प्रभावीपणे वापर करतो आणि म्हणूनच आम्ही त्या चिकित्सेचं नावच संजीवन चिकित्सा असं दिलंय. आयुष्याला संजीवनी देणारी अशी चिकित्सा आहे आणि ही पूर्णपणे आयुर्वेद शास्त्रावरती आधारित अशीच चिकित्सा आहे. त्यामुळे आम्ही हृदयरोग किंवा किडनीचे विकार किंवा आणि सांध्याचे विकार अशा अनेक दुर्धर व्याधींवरती आपण या चिकित्सेचा वापर करतो आणि रुग्णांना बऱ्यापैकी चांगला फायदा मिळून आलेला दिसून येतो. येस, हृदयरोग आहे, मधुमेह आहे, ऑटोइम्युन डिसऑर्डर्स आहेत, एलर्जी अस्थमा सारख्या, किंवा त्वचा विकार आहेत, लिव्हर डिसऑर्डर्स आहेत, पर्टिक्युलरली यकृताचे जे विकार आहेत आणि किंवा किडनीचे विकार आहेत, अशा सर्व प्रकारच्या विकारांवरती आज आयुष संजीवन चिकित्सा प्रभावीपणे काम करते. महत्वाचं आहे आणि त्यामुळे जरूर ह्या चिकित्सेचा वापर आपण करू शकता विविध रोगांवरती. सर, कार्यक्रमाची वेळ मर्यादित असल्यामुळे आपल्याला थोडं थांबावं लागतं या ठिकाणी, पण जाता जाता आमच्या प्रेक्षकांना आपला काय सल्ला राहील? मगाशी मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे जरी कॅन्सरची किंवा अशा असाध्य व्याधीची आपल्याला लागण झाली किंवा अशी शंका आली तरी घाबरून बिलकुल जाऊ नका. आत्मविश्वासाने या व्याधीला तोंड द्या आणि आपल्याकडे चांगल्या प्रकारचे उपचार अवेलेबल आहेत. आयुष संजीवन चिकित्सा ही त्यापैकी एक चांगली उपचार पद्धती आहे, तर तुम्ही अशा असाध्य व्याधींसाठी त्याचा जरूर लाभ करून घ्या असं मी सांगेन. येस, मला वाटतं हा एक महत्वाचा भाग आहे की जरी आपल्याला असाध्य व्याधी जडलेले असतील तरी सुद्धा आपण घाबरून न जाता त्यांचा सामना केला पाहिजे. आणि मगाशी सांगितलं कुठल्याही स्टेजमध्ये जरी रुग्ण असेल तर त्यांनी ह्या चिकित्सा पद्धतीचा वापर केला तर खरोखर एक चांगले उपचार झालेले आपल्याला दिसतात या ठिकाणी. आणि जाता जाता पुन्हा एकदा मी सर्व प्रेक्षकांना उद्याच्या कार्यक्रमाविषयी सांगू इच्छितो. उद्या आहे रविवार, हॅलो डॉक्टर आपला कार्यक्रम आहे आणि हॅलो डॉक्टरमध्ये उद्या सहभागी होत आहेत डॉक्टर पाटणकर आणि आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे गुदद्वार आणि मोठ्या आतड्याच्या विकारांसाठी दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया हा आपला उद्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे. त्यामुळे जरूर आपले प्रश्न विचारा उद्याच्या कार्यक्रमामध्ये. त्याचप्रमाणे आमच्या कार्यक्रमात जे सहभागी होणारे डॉक्टर्स आहेत त्या डॉक्टरांविषयी किंवा त्यांच्याविषयी अधिक काही आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपण दूरदर्शनचे जे पहिले मी दोन नंबर दिलेले आहेत 2498 8050 आणि 2490 8050 या दोन्ही नंबर्सवरती आपण संपर्क करू शकता. मात्र हा संपर्क आपण ऑफिसच्या वेळेत म्हणजे कार्यालयीन वेळेत करा. सोमवार ते शुक्रवार ह्या वेळात आपण जर का 11 ते 5 ह्या वेळात जर का दूरदर्शनला आपण कॉन्टॅक्ट केलं तर जरूर आपल्याला आमच्या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती मिळू शकते. त्याचप्रमाणे आमचा आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही आम्हाला पत्ररूपाने जरूर कळवा. पुढील पत्त्यावरती संपर्कासाठी पत्ता आहे निर्माती मेडिकेअर ऑनलाईन दूरदर्शन केंद्र वरळी मुंबई 400030. आजच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते आपले डॉक्टर प्रशांत सावंत जे आयुष संजीवन चिकित्सेमधले तज्ज्ञ आहेत आणि चेंबूर मुंबई ह्या ठिकाणी आयुर्लाईफ पॉझिटिव्ह हेल्थ सेंटर आणि रिसर्च इन्स्टिट्यूट या ठिकाणी ते कार्यरत असतात. मी पुन्हा एकदा आवर्जून सांगेन चेंबूर मुंबई या ठिकाणी डॉक्टर प्रशांत सावंत कार्यरत आहेत आणि आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अतिशय अमूल्य माहिती आमच्या सर्व प्रेक्षकांना आपण दिली त्याबद्दल डॉक्टर मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.